सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेत शिवारात मारुती दगडू राठोड यांच्या आखाड्यावर सेप्टिक टँक सफाईचे काम करताना गुरुवारी 11 मे रात्री 8 ते 9 च्या दरम्यान गुदमरून 5 मजुरांचा मृत्यू झाला तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मजूर एकाच कुटुंबातील असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेत शिवारात मारुती राठोड यांचे शेत आहे. या शेतात त्यांचे फार्म हाऊस आहे. येथील सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी विठ्ठल राठोड यांनी सोनपेठ शहरातील सफाई कामगारांना बोलवले होते. गुरुवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान 6 मजूर फार्म हाऊसवर हजर झाले. सफाई सुरू असताना रात्री 8 ते 9 च्या दरम्यान एक जण टँकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी एक एक करून इतर 5 जण आत गेले मात्र कोणीच बाहेर येत नसल्याने बाहेरील एकाने आरडाओरडा केला. राठोड तिथे आले पण तोपर्यंत उशीर झाला होता. माहिती मिळताच सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टँकवरील स्लॅब फोडण्यात आला. त्यानंतर गुदमरून बेशुद्ध झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले मात्र यातील 5 जणांचा मृत्यू झाला होता तर एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची नावे अशी: शेख सादिक वय 45, मुलगा शेख शाहरुख वय 20, जावई शेख जुनेद वय 29, भाऊ शेख नावीद वय 25, चुलत भाऊ शेख फिरोज वय 19 आणि जखमी शेख साबेर वय 18. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.